नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चॅनल मराठी व्लॉग्स विथ नितीन। आज आपण बघणार आहोत मोस्ट सिक्रेट सेवन मॅजिक हेअर ऑइल। तर चला बघूया आजचा व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। हेअर ग्रोथ ऑइल करायला लागणारे साहित्य आपण पहिले बघून घेऊया। जास्वंदाचं फुलं घेतलेले आहे, तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता किंवा ड्राय असलेले तरी चालेल। व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल घेतलेलं आहे, ॲलोवेरा कट करून घेतलेली आहे, कढीपत्ता, ब्लॅक सीड्स, मेथीचे दाणे, एक कमी नारळाचं तेल घेतलेले आहे। हे आमचा इन्ग्रेडियंट्स आहे आणि एक 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 इन्ग्रेडियंटचं मी महत्व, त्याच्यात काय व्हिटॅमिन्स आहे, कसं ते हेअर ग्रोथला यूज होतात, ते सगळं एक्सप्लेन करणार आहे। सिक्रेट ऑइलने तुम्हाला हेअर ग्रोथ भेटतील आणि मेन म्हणजे आजकाल काय व्हायला लागले, हेअरफॉल खूप होतात, तर हेअरफॉल कमी होईल, डँड्रफ, इचिंग आणि छोटे छोटे बेबी हेअर्स असतात ना, ते पण तुम्हाला वाढतील। आणि हे ऑइल आहे ना, वीकली दोन वेळा तुम्हाला यूज करायचं आहे। 10 मिनिटं मसाज करून, मस्त 10 मिनिटं मसाज केलं की मग नंतर तुम्ही तुमचं आवडतं शॅम्पूने हेअर वॉश केलं तरी चालेल। तर आता एक एक इन्ग्रेडियंटचं महत्व काय, त्याच्यात काय आपण बघून घेऊया। पहिल्यांदा येतं व्हिटॅमिन ई कॅप्सूल। व्हिटॅमिन ई कॅप्सूलने काय होतं, हे आपण हेअर ऑइलमध्ये यूज केलं तर हेअर ग्रोथ छान होतं, म्हणून आपल्याला हेअर ग्रोथसाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर आला ॲलोवेरा। ॲलोवेराचं तरी सगळ्यांना माहीत आहे किती त्याच्यात गुण आहे, ते होम रेमेडीजला किती यूज करतो आम्ही, तर हेअर ग्रोथसाठी पण आम्ही इथे ॲलोवेरा यूज केलेला आहे। ॲलोवेरामध्ये काय होतं, ॲलोवेरा यूज केलं की डँड्रफ, इचिंग स्कॅल्प वगैरे कमी होते। नंतर थर्डला येतं की मेथीचं दाणे। मेथीचं दाणं नॉर्मली काय करतो आपण, इडली डोसा बनवताना थोडासा पिठामध्ये किंवा हेअर पॅक बनवतो आणि म्हणजे असं घेतो, म्हणजे डेली आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं, लाईफस्टाईलमध्ये थोडंसं मेथीचं दाणे इनटेक केलं तर खूप चांगलं औषधीय गुण आहे मेथीचं दाणामध्ये। तर मेथीचं दाणं हेअर ऑइलमध्ये यूज केलं तर काय होतं, हेअर ग्रोथ होतात। ह्याच्यात मेथीचं दाणामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, प्रोटीन असं भरपूर गुण आहे। तर हे आपल्याला हेअर ग्रोथमध्ये, हेअर ग्रोथ सिरम जे आहे, तेल म्हणतो मी, ते यूज करायला डेफिनेटली यूज करा। त्याच्यानंतर येतं ब्लॅक सीड। ब्लॅक सीडमध्ये काय असतं, ब्लॅक सीडमध्ये आहे खूप काही, त्याच्यात पण खूप काही गुण आहे। ह्याच्याने काय होतं, ब्लॅक सीड यूज केले तर आपल्याला हेअर लॉस कमी होते आणि डँड्रफ जे आहे, म्हणजे एकदम पॅचेस येतात बघा स्कॅल्पवर, ते सगळं कमी होतं। आणि आता मेन येतो करी लिव्स। करी लिव्स, कढीपत्ता तरी सगळ्यांना माहिती आहे, भाज्यामध्ये किंवा डेली आमच्या रुटीनमध्ये तरी करी लिव्स आम्ही यूज करतो, कढीपत्ता यूज करतो। कढीपत्ता यूज केल्याने या तेलमध्ये काय होतं, केसांना मॉइश्चराइज भेटतं आणि डेड स्किन असतात ना स्कॅल्पमध्ये, ते रिमूव्ह करतं आणि हेअर लॉस कमी करायला कंट्रोल करतात। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणायचं असेल तर जास्वंदाचं फुलं। जास्वंदाचं फुलं तरी सगळ्यांना माहीत आहे, ह्याच्या रेमेडी पण भरपूर लोक केलं असेल। जास्वंदाचं फुलं तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता, नाहीतर ड्राय असलेलं तर घेऊ शकता। ह्याच्याने काय होतं, हेअर्स शाईन आणि सॉफ्ट होतात। जास्वंदाचं फुलामध्ये म्हणजे हिबिस्कसमध्ये आहे व्हिटॅमिन सी, अमोनिया ऍसिड, अँटी ऑक्सिडंट्स आहेत। तर ह्याच्याने सगळं आपण सेवन जे आहे इन्ग्रेडियंट्स घेतलेलं आहे, सेवन इन्ग्रेडियंट्स एकत्र करून आज एक हेअर ऑइल DIY मी बनवणार आहे। हे हेअर ऑइल नक्की तुम्ही ट्राय करा आणि मी असं खोटं आश्वासन देणार नाही की एक दोन वेळा यूज केलं की तुमचं हेअर ग्रोथ होणार, असं नाहीये। तुम्ही कंटिन्यू 2 ते 3 महिने वापरा आणि रिझल्ट मला सांगा। चला तर आता प्रोसेसला सुरुवात करू। प्रोसेस सुरुवात केलेली आहे, एक कढई ठेवलेली आहे, गरम व्हायला पण ठेवलेली आहे, तरी म्हणजे झटपट होणार आहे, एक म्हणजे 5-10 मिनिटं लागतील तेवढंच। आणि मी फ्रेश कोकोनट ऑइल, ते जुंतकडे तुमच्याकडे अवेलेबल जे असतं ते घेऊ शकता। ह्याच्यात तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण ॲड करू शकता, हेअर ग्रोथसाठी बेस्ट आहे ऑलिव्ह ऑइल। माझ्याकडे नव्हतं तर मी फक्त कोकोनट पॅराशूट ऑइल आहे ना ते घेतलेले आहे। आता मी ऑइल घालते। आता गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आहे। आता ह्याच्यात आपल्याला सगळं इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे। तर मी काय करते, पहिल्यांदा जास्वंदाचं फुलं आहे ना जे घालून घेते,
त्याच्यानंतर मेथीचे दाणे। ह्याच्यात तुम्ही अजून इंग्रेडियंट्स ऍड करू शकता, तर कांदा तुम्ही ऍड करू शकता, कांद्यामुळे पण स्काल्प थंड होतं आणि हेअर ग्रोथ पण होतं। पण मी कांदा नाही यूज केले कारण हेअर ऑइलचा आहे ना स्मेल येतो म्हणून। नंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर ॲलोवेरा, हे सगळं ऍड केलेले आहे। तर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता लास्टली मी काय करते, व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल ऍड करते। व्हिटॅमिन ई चं कॅप्सूल लास्टला घालायचं। तर तुम्हाला कन्सिस्टन्सी बघा, तुम्हाला किती पाहिजे, तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे तेवढं तुम्ही हे हेअर ऑइल बनवू शकता। आणि हेअर ऑइल आवडलं तर डेफिनेटली लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करायचं विसरू नका। आता ऑलरेडी 500 आम्ही क्रॉस केलेलं आहे, तर लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स व्हायला पाहिजे, तर प्लीज सपोर्ट आम्हाला करा। तर बघा, आता व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल घातल्यावर असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता कसं आहे, मार्केटमध्ये खूप काही प्रोडक्ट्स आलेत की हेअर ऑइल आलेत की तुमचं एका आठवड्यात हेअर ग्रोथ होणार, तुमचं हेअर फॉल कमी होणार, असं खूप काय आश्वासनं देतात, पण ते सगळं खोटं असतं। कधी पण आयुर्वेदिक जे आम्ही तेल किंवा काही वस्तू वापरतो त्याचं असर थोडंसं उशिरा होतं पण होतं। तर मी ह्याचं गॅरंटी देते की 2-3 महिने हे ऑइल तुम्ही वापरून बघा, डेफिनेटली तुमचं हेअर फॉल, डँड्रफ, इचिंग स्कॅल्प आहे ते आणि हेअर ग्रोथ होणार, हेअरचं व्हॅल्यूम आहे ना ते तुम्हाला छान बघायला भेटतील। डेफिनेटली हे हेअर ऑइल तुम्ही ट्राय करा। आता हे 10-15 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, तर आपण बॉईल करू। हेअर ग्रोथ ऑइल तयार आहे, ते आता गाळून घेऊया। आता गाळून घ्यायचं आहे, तर हे गाळून घेतल्यावर काय होतं, वरचं जे आहे ना मी हे वेस्ट करणार नाही, ह्याच्यात मी काय करणार आहे, हेअर पॅक बनवणार आहे। हे मिक्सरला ग्राइंड करून हेअर पॅक तयार करणार आहे। आमचं हेअर ग्रोथ ऑइल रेडी आहे। हे फक्त अजून एकदा कन्फर्म करते, हे फक्त हेअर ग्रोथसाठी, डँड्रफ, केस गळणे ह्याच्यासाठी आहे। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। थँक्यू।